तर आपण डोश्यासाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत. 2 वाट्या साधे तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी पोहे आणि छोटी लहान वाटी चना डाळ. तर आपण हे 5-7 तास भिजवून ठेवायचं. त्यानंतर आपण ते बारीक असं वाटून घ्यायचं. अशा प्रकारे हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार. तुम्ही पण चवीनुसार मीठ टाकून घेऊ शकता. सकाळी टाकायचे मीठ, संध्याकाळी जर टाकलं तर पीठ खूप फुगतं, त्याच्यामुळं आपण सकाळी मीठ टाकून घेणार आहोत. पाणी मारून तवा आपला तापलेला आहे, त्याच्यावर असं थोडंसं पाणी मारून घ्यायचं. नंतर थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं जेणेकरून ते चिटकणार नाही. नंतर आपण हे जे मिश्रण आहे डोशाचं ते असं ओतून घ्यायचं आणि तवा फक्त असा फिरवायचा. ते आपोआप असं पसरलं जातं. फक्त असं गोल तवा फिरवून घ्यायचा. हे बघा सगळीकडे पसरलेलं आहे आपलं मिश्रण. आता आपण गॅस फुल करू शकता आणि कडाने असं सगळीकडून तेल टाकून घ्यायचं चमच्याने. वरून पण टाकायचं आणि 5-10 मिनटं असंच ठेवायचं. तर बघा हे असं आपोआप निघतं डोसा. तर आता आपण हे सगळीकडून काढून घ्यायचा आणि त्यानंतर त्याला अशी पलटी मारून घ्यायची. तर बघा छान असा भाजतो. आता दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपला डोसा तयार झालेला आहे. त्याला आपण असं फोल्ड करून घ्यायचं, रोल करून घ्यायचा. बघा मस्त असा डोसा तयार आहे आपला. अशा प्रकारे आपला डोसा तयार आहे. अगदी हॉटेलसारखा घरच्या घरी साहित्यामध्ये बनवलेला डोसा, खायला एकदम चविष्ट. अशा चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.